काही लोक हे नेहमी पुढचा विचार करून चिंता करत असतात, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करत असतात. पण उद्यासाठी केली जाणारी चिंता तुमच्या उद्याला बदलू वा नको बदलू, पण तुमचा आजचा आनंद मात्र नक्कीच हिसकावून घेते. चिंता ही एक अशी गोष्ट आहे जी आपला सगळा आनंद हिसकावून घेते. चिंता हा एक असा भाव आहे जो पुढे येणाऱ्या भविष्यामुळे तयार होतो. ज्या गोष्टींमध्ये आपला कंट्रोल नसतो त्याच गोष्टींबद्दल पुन्हा पुन्हा विचार येणं बस हीच चिंता असते. पण एक गोष्ट विचार करा, ज्या गोष्टींमध्ये आपला कंट्रोल नाही आहे, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, अशा गोष्टींचा विचार नाही पण केला तरी काय बिघडून जाणार आहे. आता तरी काही लोकांना वाटेल की मग आम्ही काही विचारच करायचे नाही का. हो ना, विचार करा, नक्की करा. पण तुम्ही ज्या गोष्टीमुळे चिंतित होताय, त्या समस्येमुळे तुम्हाला चिंता वाटते, विचार करायचाच असेल तर त्या समस्येला दूर करण्याचा विचार करा. ती समस्या आपल्यापासून दूर कशी जाईल याचा विचार करा. उगाच चिंता करत बसू नका. नुसतं विचार करून करून काय घडून जाईल, मग का विचार करायचा. आपण जितके विचार करतो दिवसभरात त्यातले 20% विचार कधी खरे होत नाही, मग का सारखं सारखं त्या गोष्टींचा विचार करायचा. चिंता करून तुम्हाला उद्या येणारी समस्या ही दूर नाही होणार, पण एक गोष्ट मात्र नक्की होईल, तुमच्याजवळ आजचा असणारा तुमचा आनंद हा नष्ट होऊन जाईल. आज तुमच्या समोर जे काही घडतंय तुम्ही त्याचा आनंद नाही घेऊ शकणार. म्हणून ह्या चिंतेपासून आपण स्वतःला दूर केलंच पाहिजे, आपल्या विचारांना थोडं बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून विचार करायचाच असेल तर असा विचार करा की जे काही घडून गेलंय ते माझ्याचसाठी घडून गेलं, जे काही घडणार आहे, जे काही होणार आहे ते माझ्याचसाठी होणार आहे, असा विचार करा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा.